नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे टेट विषय तर ती अपडेट काय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे टी ई टी आहेत टी ई टी धारक आहेत किंवा सी टी ई टी पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची ही बातमी आहे तर बघा काय काढलेलं आहे परिपत्रक किंवा शु शुद्धीपत्रक ते आपण इथे पाहणार आहोत तर बघा तुम्ही पाहू शकता पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्वायरमेंट संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याबाबतचं हे शुद्धीपत्रक आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी अंतर्भाव करण्याबाबत हे प शुद्धीपत्रक आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया तर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक क्र सी ए टी हा नंबर आहे दिनांक पाहू शकता चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराचा आहे म्हणजे दोन हजार सतरापासून जी भरती होत आहे शिक्षकाची त्याच्यावर आधारित हे आजचं परिपत्रक आहे तर बघा तुम्ही वाचू शकता शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक सी ए टी हा त्यांचा क्रमांक आहे दिनांक तेवीस जून दोन हजार सतरा तर शासन शुद्धीपत्रकानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमधील शिक्षक निवडीकरता कार्यपद्धती शासन निर्णय तेवीस सहा दोन हजार सतरा अनविहित करण्यात आलेले आहे तर हे बघा कधी काढण्यात आलेलं आहे तेवीस सहा दोन हजार सतराच्या या नियमानुसार किंवा शासनाच्या निर्णयानुसार सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सात अभियोग्यता हो चाचणीकरता उमेदवाराची कोणती अहर्ता आहे म्हणजे जी टेटची एक्झाम आहे त्यासाठी उमेदवारांना कोणती अहर्ता प्राप्त करणे गरजेचं आहे याबद्दल यामधील खालील उप परिच्छेद दिलेला आहे तर यामध्ये सांगितलेलं आहे इता पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती निमा म्हणजे जे आता संस्थेत काम करत आहेत किंवा जे टी ई टी पास झालेले आहे संस्थेत म्हणजे परमनंट नाही आहे तर टेम्पररी करत आहे ज्यांनी टी ई टी पास केलेली आहे आणि त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये विहीत केलेली शैक्षणिक अर्हता धारणा केलेली आहे तसेच शिक्षक पात्रता परीक्षा ई टी उत्तीर्ण उमेदवार अभियोक्ता चाचणी करता पात्र असतील तसेच म्हणजे इथे काय दिलेलं आहे पहिली ते आठवीचं जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल आणि तुम्ही टी ई टी परीक्षा पास असाल तर तुम्ही टेट देण्यासाठी म्हणजेच अभियोगता बुद्धिमत्ता अभियोगता चाचणी देण्यासाठी तुम्ही अपियर आहे त्याचप्रमाणे या ऐवजी जर तुम्ही हे नसाल तर इयत्ता पहिली व आठवीमधील शिक्षक पदाकरिता शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये असं विहित केलेले आहे की शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच काय तर टी ई टी आणि केंद्र शासनाची शिक्षक किंवा दिलेला आहे तुम्ही तर पाहू शकता तुम्ही एक तर महाराष्ट्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा त्यालाच आपण सेंट्रल टी ई टी म्हणतो तर ती किंवा सी टी ई टी असं म्हणतो ती, ती, ती उत्तीर्ण किंवा ते उ उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता टेट चाचणीकरता पात्र असणार आहेत तसेच असे वाचण्यात येते की हे शासनशुद्धीपत्रक शासनाच्या तुम्ही पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतिक क्रमांक हा दिलेला आहे असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरित करून काढण्यात येत आहे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हे काढण्यात आलेला आहे तर खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्राची सी ई टी टी पास झालेल्या उमेदवारांसाठी तर कसं होतं इतके दिवस उमेदवारांना वाटत होते की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षाच पास होणं गरजेचं आहे तुम्हाला अभियोग्यता देण्यासाठी तर तसं नाही आहे तर तुम्ही केंद्राची सी ई टी ई टीही ही असाल तर तुम्ही ही अभियोग्यता परीक्षा देऊ शकता किंवा टेट तुम्ही देऊ शकता हेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ हो केलेला होता तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद